मित्रांनो, महाराष्ट्रातील ग्रामपंचायत निवडणुकांचे निकाल जाहीर झाले असून बहुतांश ठिकाणी एकनाथ शिंदेगट आणि भाजपच्या पॅनलने बाजी मारली आहे। त्यामुळे ग्रामीण भागातील ताकद वाढवण्यासाठी महाविकास आघाडीतील घटक पक्षांना आगामी काळात मोठे प्रयत्न करावे लागणार आहेत। विशेष म्हणजे शरद पवारांचे नातू रोहित पवारांना त्यांचे राजकीय प्रतिस्पर्धी राम शिंदेंनी निवडणूक निकालात झटका दिला आहे। अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार आणि भाजपचे आमदार राम शिंदे यांच्यात सत्ता संघर्ष आहे। राज्यात सत्ता परिवर्तन होताच कर्जत तालुक्यात नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकात 3 ग्रामपंचायतीवर राम शिंदेंनी आपले वर्चस्व प्रस्थापित केले आहे। हा रोहित पवारांसाठी धक्का समजला जात आहे। विधानसभा निवडणुकीत रोहित पवार यांनी राम शिंदेंचा पराभव केला होता। त्यानंतर राम शिंदे यांचे अनेक विश्वासू साथीदार त्यांना सोडून रोहित पवारांच्या गटात गेले। यातच कर्जत नगरपंचायत निवडणुकीत भाजपची सत्ता गेली। या मतदारसंघातील भाजपचे वर्चस्व पुन्हा प्रस्थापित व्हावे यासाठी राम शिंदे यांना विधान परिषदेचे आमदार करावे अशी मागणी भाजप कार्यकर्त्यांकडून होत होती। त्यानुसार राम शिंदे यांना भाजप नेत्यांनी विधान परिषदेची संधी दिली। शिंदेंच्या आमदारकीमुळे कर्जत जामखेड तालुक्यातील भाजप कार्यकर्त्यांना नवसंजीवनी मिळाली आहे। अशातच तालुक्यातील 3 ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत भाजपला निर्वाध वर्चस्व मिळाले। कोरेगाव बजरंगवाडी कुळधरण ग्रामपंचायतीवर भाजपने वर्चस्व मिळवले आहे। एकंदरीतच महाराष्ट्रात सत्तांतर होताच महाविकास आघाडीतील शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसला धक्का बसत असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या गटामुळे राजकीय फटका बसायला सुरुवात झाली आहे। विशेष म्हणजे शिवसेनेचा गड मानल्या जाणाऱ्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील शिवसेनेच्या बंडखोर आमदारांनी त्यांच्या मतदारसंघातील ग्रामपंचायतीवर वर्चस्व मिळवले आहे। त्यामुळे आदित्य ठाकरेंनी पुन्हा निवडून येण्याचे जे आव्हान दिले होते त्याची एक झलक ग्रामपंचायतीच्या निमित्तानं पाहायला मिळाली आहे। त्यामुळे सध्या तरी शिंदेगट आणि भाजपमध्ये आनंदाचं वातावरण दिसून येत आहे। मित्रांनो, तुम्हाला याविषयी काय वाटते हे कॉमेंट बॉक्समध्ये जरूर कळवावे। धन्यवाद।